नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना व अंजनेरी येथील सबका नॉलेज हबच्या वतीने 10वी 12वी मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ तसेच शिक्षक सन्मान सोहळा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे व सपकाळ हबचे संचालक रवींद्र सपकाळ यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. आमच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी प्रत्येक क्लासमध्ये प्रथम 3 गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा आणि काही गुणवंत शिक्षकांचा सत्कार समारंभ आमच्या संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या शिक्षकांना या वर्षीचे जीवन गौरव ज्या ठिकाणी पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर त्यांच्या त्या पुरस्कारांमध्ये या वर्षीचा शिक्षक जीवन गौरव पुरस्कार 32 वर्ष अध्यापनाचे कार्य केलेले व उद्धव अकॅडमीचे संचालक सुधीर गायधनी सर यांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये परांजपे संस्कृत क्लासेसच्या संचालिका सुषमा परांजपे, नील काबरा अकॅडमीच्या विशाखा मनोज काबरा मॅडम, ब्रिलियन्स अकॅडमीचे अमित शेख सर, परांजपे प्रोफेशनल अकॅडमीचे कौस्तुभ परांजपे सर, आयडियल कोचिंग क्लासेसचे विनीत पिंगळे सर, ब्रेणोवा अकॅडमीचे किरण खाडे सर, ज्ञानामृत क्लासेसच्या विद्या दाखले मॅडम, जुगल जोशी कॉमर्स अकॅडमीचे जुगल जोशी सर, पिनॅकल एज्युकेशनचे मायकेल फर्नांडिस सर, सेवंथ सेन्स अकॅडमीचे विष्णू चव्हाण सर, करिअर मंत्रा बालाजी कॉमर्स अकॅडमीचे विक्रम बालाजीवाले सर, संदीप सायन्स इन्स्टिट्यूटचे संदीप घायाळ सर, साई कृष्णा कोचिंग क्लासेसचे सागर परेवाल सर, अरिहंत कॉमर्स क्लासेसचे मनीष शाह सर. जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे आणि अंजनेरीच्या सबका नॉलेज हबतर्फे होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष श्री नरहरी धिरवाळ सर हे उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच सबका नॉलेज हबचे श्री रवींद्र सपकाळ सर हे त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. शिक्षण जे त्या ठिकाणी हितचिंतक आहेत, लोक आहेत, पालक आहेत, यांनी या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहावे असे आमच्या संघटनेतर्फे आवाहन करण्यात येत आहे. पुरस्कार सोहळा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत होणार असून या समारंभात देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय जीवन गौरव आदर्श शिक्षक व युवा आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा या परिषदेत करण्यात आली. पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड करण्याच्या समितीमध्ये अण्णासाहेब नरुटे, पवन जोशी, गणेश कोतकर यांचा समावेश होता. पत्रकार परिषदेला संघटनेचे उपाध्यक्ष अशोक देशपांडे, सरचिटणीस लोकेश पारक, निलेश दुसे, संजय अभंग, मुकुंद रणाळकर, अतुल काजळे, कल्पेश जेजूरकर, विलास निकुंभ, प्रमोद गुप्ता, किशोर सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.